नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पेट एक्झाम 2024 याकरिता रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करीत आहे आणि पेट एक्झामिनेशनमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी हा पार्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि आजच्या सेशनमध्ये आपण संभाव्यता पद्धती आपण अभ्यास करणार आहोत. एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून संभाव्यता पद्धती हा जो टॉपिक आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्यासाठी ठरणार आहे. सेकंडली हा टॉपिक डिस्कस केल्यानंतर आपण यामध्ये MCQ जे आहे ते प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये या स्वरूपाचे जर प्रश्न विचारण्यात आले सो नक्कीच आपण योग्य आन्सर करू शकतो. सोबतच या वर्षीची म्हणजे 2024 पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट मिळेल. आता बघा, रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित संपूर्णता मॉक टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. आता बघा, रिसर्च मेथडॉलॉजीच्या नोट्स अवेलेबल आहे, सोबतच तुम्हाला क्लासच्या PDF सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. व्हिडिओ लेक्चर्स आहे, डेली बेसिसवर 1 वाजता आपलं व्हिडिओ लेक्चर्स होत असतं लाईव्ह फॉर्ममध्ये. 1500+ सरावासाठी MCQs क्वेश्चनची PDF आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून रिसर्च मेथडॉलॉजीचा आपला भरभरून प्रॅक्टिस जी आहे ते होणार. सोबतच या वर्षीची पेट एक्झामिनेशन टार्गेट आपण करीत आहोत सो त्यासाठी कोर्सची फीज मात्र 699 आहे, मात्र 699 रुपयामध्ये आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स जे आहे ते अवेलेबल आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी बघा, हे ऑफिशियल्स नंबर्स आहे. बघा, हा एक नंबर आहे, ओके, आणि सेकंड, या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला आजच आपण जॉईन करू शकता. सो नमुना, या पूर्वीचा जर आपण प्रिव्हियस सेशन बघितलेला आहे सो आपल्या नक्कीच कल्पना असेल की नमुना जे आहे ते एक्झॅक्टली आहे का. ठीक आहे, बरं. तर संशोधनामध्ये आपण बघतो की नमुना निवड हे किती महत्त्वपूर्ण आहे. स्पेसिफिकली या पूर्वीच्या सेशन्समध्येच मी तुम्हाला नमुना निवड, संभाव्यता पद्धती, ज्याला न्यायदर्शी किंवा सॅम्पल पद्धती आपल्याला सर्वप्रथम जी आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, सो यामध्ये सर्वप्रथम थोडं आपण बेसिक समजून घेऊया की सॅम्पल काय आहे, नमुना एक्झॅक्टली काय आहे. सो जनसंख्येतील सर्वच व्यक्ती, घटक, वस्तू संशोधकाला संपर्क साधणे शक्य नसते. आता बघा, आपण एक पर्टिक्युलर सब्जेक्टवर 3 ते 5 वर्ष रिसर्च करीत असतो. ठीक आहे, सो पर्टिक्युलर 3 ते 5 वर्षापर्यंत आपण जितकं पण काही डाटा कलेक्ट करीत असतो है ना, त्यामध्ये आपण पर्टिक्युलर जर समजा इतकं आपलं संभाव्य नमुना आहे किंवा आपलं संशोधनाचं क्षेत्र आहे, सर आपण ह्या सर्व क्षेत्रांना मापन न करता यामधील रँडमली चूज करीत असतो माहिती घेण्यासाठी. ठीक आहे, सो एक्झॅक्टली त्यालाच म्हटलं जातं नमुना. ओके, सो नमुना निवड करण्यासाठी आपण विविध पद्धती जी आहे त्याचा आपण वापर करीत असतो, ज्यामध्ये न्यायदर्श म्हणजे नमुना जे आहे त्याच्या निवडीच्या पद्धतीमध्ये पहिली आहे संभाव्यता पद्धती आणि दुसरा आहे नॉन प्रॉपर असंभाव्यता पद्धती. ओके, ज्यामधून आजच्या सेशनमध्ये आपण संभाव्यता पद्धती यांना डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, सो बघा, संभाव्यता नमुना निवड पद्धती, जनसंख्ये म्हणून न्यायदर्शाचे घटक निवडताना ते निवडले जाण्याची निश्चित संभावना ज्या पद्धतीत सांगता येते, म्हणजे बघा हा पर्टिक्युलर आपलं काय आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणत आहोत, लास्ट सेशनमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की महाविद्यालयीन तरुणांवर मोबाईलचा कशाप्रकारे परिणाम होत आहे, प्रभाव होत आहे, हा आपला संशोधनाचा एक पर्टिक्युलर विषय आहे. यासाठी आपण काय करणार, सगळ्याच महाविद्यालयातील प्रत्येकच स्टुडंटला जाऊन आपण इन्फॉर्मेशन घेणार का, नाही है ना. सो यामध्ये आपण काय करू असतो, तरुणांना पर्टिक्युलर एक एक विद्यार्थ्यांना भेट न देता प्रत्येक विद्यालयातील 10-10 विद्यार्थी आपण काय करणार, निवडणार. ठीक आहे, रँडमली निवडणार, आपल्याला त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नसेल. ठीक आहे, आपण काय करणार, यांना रँडमली काय करणार, चूज करणार 10-10 विद्यार्थ्यांना आणि त्यांना त्याविषयी आपण क्वेश्चनिंग वगैरे करणार. सो हे काय झालेलं की आपलं जे पर्टिक्युलर हे बघा 1000 महाविद्यालय आहे. ठीक आहे, सो हे 1000 ही महाविद्यालय जे आहे ते आपल्या संशोधनामध्ये निवडले जातील,
याचे चान्सेस आहे, कारण आपण काय करत आहोत, रँडमली चूज करत आहोत. आपण पर्टिक्युलर, माहिती आहे का, या विद्यालयात रमेश नावाचा विद्यार्थी आहे, तर आपल्याला 100% त्या रमेशकडूनच माहिती घ्यायचं आहे असं आपण म्हटलेलं आहे का? नाही. आपण रँडमली ह्या विद्यालयातून काय करणार, पर्टिक्युलर स्टुडंट जे आहे या स्टुडंटला आपण चूज करणार आहोत. कळलेलं? बर. सो नेक्स्ट वन बघा, जनसंख्येमधून न्यायदर्शाचे घटक निवडताना ते निवडल्या जाण्याचे, म्हणजे ह्या सगळ्यांना चान्सेस आहे की ते यामध्ये निवडले जातील म्हणून, आणि ज्या पद्धतीत सांगता येतात त्या पद्धतीलाच आपण काय म्हणणार, संभाव्यता पद्धती. आता संभाव्यता पद्धतीमुळे न्यायदर्शाचे निपक्षपाती निवड करता येते, त्यावर आधारलेले निष्कर्ष संपूर्ण जनसंख्येवर आधारलेल्या निष्कर्षापासून किती मात्रेपर्यंत भिन्न राहतील याचा अंदाज संभाव्यता पद्धतीमुळे संशोधकाला येतो. ठीक आहे. यामुळे काय होणार, पर्टिक्युलर आपण पर्सन यामध्ये चूज करणार आणि त्यामधून आपल्याला जी माहिती हवी आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार. ओके. सो यामध्ये आपण बघतो की निष्कर्ष संपूर्ण संभाव्यता पद्धतीमुळे संशोधकाला येतो, तसेच या पद्धतीत नमुन्यांचा आकार पर्याप्त असल्यामुळे जे आपलं कन्क्ल्युजन निघणार आहे, जे आपला निष्कर्ष निघणार आहे, ते ऑब्व्हियसली काय असेल, विश्वसनीय असेल. ठीक आहे. सो असंभाव्यता पद्धती सुद्धा थोडं बघून घेऊया. ठीक आहे. बरं. आपण संशोधन कार्य आपल्या वैयक्तिक निर्णयानुसार जनसंख्येमधून प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या न्यायदर्शक म्हणजे नमुना घटकांची निवड करतो. आता बघा, व्यक्तिगत म्हटलेलं आहे इथे, म्हणजे काय, आपण इथे जे आहे रँडमली चूज करणार. बरोबर. पर्टिक्युलर 1000 महाविद्यालयातील तरुणांवर मोबाईलचा काय परिणाम झालेला आहे, यासाठी आपण प्रत्येक महाविद्यालयातून काय घेणार, 10-10 स्टुडंट घेणार. सो ते 10 स्टुडंट जे आहे ते रँडमली चूज केलेले आपल्याला दिसून येणार. ओके. पण असंभाव्यता पद्धतीमध्ये आपण काय करीत असतो, आपण ज्या विषयावर संशोधन करीत आहो यासाठी नमुना निवडताना आपण काय करू, ओळखीचा जे काही पर्टिक्युलर आपले महाविद्यालयामध्ये ओळखीचे जे स्टुडंट आहे, ठीक आहे, अशा ओळखीच्या स्टुडंटकडून विद्यार्थ्यांकडून आपण विचार करणार. का बरं आपण असं करणार, कारण आपल्याला खात्री असेल की हा स्टुडंट जे इन्फॉर्मेशन देत आहे तो काय आहे, अर्थपूर्ण आहे, योग्य आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, 100 विद्यार्थ्यांची मुलाखती 10-10 आपण घेत आहो, सो ते 10 जे विद्यार्थी असणार ना ते आपल्या ओळखीचे असेल. ठीक आहे. सो या पद्धतीला काय म्हणतात, असंभाव्यता नमुना निवड पद्धती म्हणतात, ज्यामध्ये आपण वैयक्तिकरित्या निर्णय घेणार आहो की आपल्याला कोणत्या व्यक्तीकडून कोणती इन्फॉर्मेशन घ्यायची आहे ते आपण स्वतः चूज करीत आहो, आणि संभाव्यता पद्धतीमध्ये आपण रँडमली काय करीत असतो, विद्यार्थ्यांची निवड करीत असतो. सो हे फरक आहे संभाव्यता पद्धती आणि असंभाव्यता पद्धतीमध्ये. सो आता बघा, संभाव्यता पद्धतीचे प्रकार, तो सुगम यादृच्छिक न्यायदर्श पद्धती, याला एक साधी नमुना निवड पद्धती सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हे काय आहे, सिंपल आहे ना, हा, आणि अनप्रेडिक्टेबल रँडम सॅम्पलिंग मेथड आहे. ठीक आहे. चल फॉर एक्झाम्पल थ्रू याला समजा की आपल्या क्लासमध्ये टोटल 60 विद्यार्थी आहे ना, 60 नंबर आपण दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. सो यामधून आपण काय करणार, फॉर एक्झाम्पल नंबर क्रमांक 9 चा नमुना आपण काय, 9 नंबर जे आहे ते आपण निवडला आहे. सो 9 नंबर जे आपण निवडला आहे तो आपला काय होणार, साधा नमुना आपल्याला दिसून येतो. क्लिअर. देन सेकंड, गुच्छ नमुना निवड. आता हे क्लस्टर मेथड जे आहे त्यामध्ये आपण काय बघतो, बर, क्लस्टर मेथड जे आहे त्यामध्ये आपण काय बघत असतो. सो बघा, सेकंड क्लस्टर आहे. ठीक आहे. क्लस्टर सॅम्पलिंग मेथड. सो यामध्ये आपण काय करणार, संशोधक घटकांना क्रम देतो. फॉर एक्झाम्पल आपण काय देत आहो, आपल्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहे. ठीक आहे. आता या 60 विद्यार्थ्यांना आपण काय करणार, क्रमवारी रोल नंबर 1 आपण असं बघतो, रोल नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, असं नंतर आपण काय ठरवतो, 10 पटीत संख्या. फॉर एक्झाम्पल 10 पटीत म्हटलं तर पहिले 10, त्यानंतर 10 पट 20,
है ना, त्यानंतरचा पट म्हणजे 30. म्हणजे रँडमली आपण काय करीत असतो, या ठिकाणी 10 पटीने येणाऱ्या संख्या जी आहे ते आपण ठराविक नंबर जे आहे ते वापरीत असतो. फक्त 10 पट असणार का, नाही, 5 पट आपण घेऊ शकतो, 20, 25, 15, पण पटीने आपण काय करीत असतो, यूज करीत असतो. ठीक आहे, पर्टिक्युलर त्यांना अगोदर क्रम दिलेला असतो आणि घटनांचा क्रम दिल्यानंतर आपण पटीने संख्या जी आहे त्यामध्ये इन्क्लूड करीत असतो. क्लिअर? देन तिसरा आहे नियमबद्ध न्यायदर्श पद्धती. ठीक आहे, याला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं म्हणतात. यामध्ये काय होतं, संशोधक जे आहे ते घटकांना क्रम देतो. ठीक आहे, अरे सॉरी सॉरी, मी तुम्हाला जरा बर ओके 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 आता जे काही सांगितलं ते मी नियमबद्ध न्यायदर्श निवड पद्धतीविषयी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला, थोडा कन्फ्युजन इथे झालेला, सॉरी फॉर दॅट. आता इथे लक्ष द्या. ठीक आहे, आपण अगोदर जे आहे सिम्पलमध्ये साधा रँडमली आपण वर्गामध्ये 6 क्रमांकातून 1-9 नंबर निवडत आहोत, तर हे एकदम साधी पद्धत झाली नमुना निवडण्याची. ठीक आहे, क्लस्टर थोड्या वेळाने बघूया, अगोदर हे सिस्टमॅटिक बघा काय आहे. सिस्टमॅटिक, आता सिस्टमॅटिक नियमबद्ध होते, तर या पद्धतीमध्ये आपण काय करणार, वर्ग जे आपला आहे त्या क्लासमधील टोटल 16 स्टुडंट जे आहे त्यांना आपण काय करणार, 1, 2, 3 असं प्रकारचं पूर्ण रोल नंबर देणार आणि त्यामधून विद्यार्थ्यांच्या पटीने संख्या घेणार, जसं 10, 20 है ना, 30 किंबहुना 40, अशा पटीने आपण संख्या, 10 पटीने आपण संख्या घेणार. ठीक आहे, तर याला नियमबद्ध न्यायदर्श नमुना म्हणतात. आता क्लस्टर काय आहे हे थोडा समजून घेऊया आपण. ठीक आहे, बरं, जरा मला सांगण्यामध्ये थोडा चुकून गेलेला पहिला, पण आय होप तुम्ही अंडरस्टँड करत आहात जे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते सिस्टमॅटिक सॅम्पल म्हणजे एक प्रो सिस्टमॅटिक सॅम्पल पद्धतीमध्ये पूर्णतः विद्यार्थ्यांना जे आहे ते क्रम दिलेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, सो आता क्लस्टर बघा. ठीक, क्लस्टर, आता क्लस्टर पद्धत जी आहे नमुना निवडण्याची, याला मल्टी स्टेज सॅम्पलिंग मेथड सुद्धा म्हणतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपला महाराष्ट्र. ठीक, आपला महाराष्ट्र, आता या महाराष्ट्रमधून आपण काय केलेलं, 5 जिल्हा निवडतो आपल्या संशोधनासाठी. ठीक आहे, बरं, आता 5 जिल्हा निवडल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये रँडमली आपण काय करीत असतो, जिल्हा निवडलं, आता जिल्ह्यानंतर आपण काय करणार, त्याचं विभाजन करणार आणि पर्टिक्युलर गाव जे आहे, ठीक आहे, गाव, ठीक आहे, गावातून 10-10 व्यक्तींचा आपण काय करणार, संच घेणार. काय म्हटलं मी, पर्टिक्युलर गावातून 10-10 गाव निवडले, जिल्ह्याचं विभाजन केलेलं 10-10 गाव निवडले आणि मग आपण काय केलं, प्रत्येक गावामधून जे आहे रँडमली आपण काय करीत आहो, व्यक्ती निवड करीत आहो. सो इथे काय आहे, पर्टिक्युलर स्टेज आहे. सो हा फर्स्ट स्टेज, हा सेकंड स्टेज, हा थर्ड स्टेज, हा फोर्थ स्टेज असं आपल्याला दिसून येईल. याचा अर्थ आपल्या नमुना निवड पद्धतीमध्ये आपण काय करीत आहो, मल्टी स्टेजचा वापर करीत आहो. जसं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आपण अभ्यास करीत आहो. ठीक आहे, सो जिल्ह्याचं महाराष्ट्राचा अभ्यास करताना आपण ना पायऱ्या केल्या, जसं संपूर्ण महाराष्ट्रातील 5 आपण काय घेतले, डिस्ट्रिक्ट घेतले. आता डिस्ट्रिक्ट घेतल्यानंतर त्याचं सुद्धा विभाजन करून घेतलं गावांमध्ये, 10-10 गावांची निवड केली आणि त्यातून रँडमली आपण काय करीत आहो, व्यक्तींची निवड करीत आहो. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे काय आहे, क्लस्टर नमुना पद्धती आहे किंवा याला मल्टी स्टेज नमुना पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तो बहुस्तरीय नमुना पद्धती, मल्टी स्टेज नमुना पद्धती तुम्हाला कळलेली आहे. ठीक आहे, दोनही एकमेकांना पर्यायी नावे आपल्याला दिसून येतात. आता बघा, सुगम यादृच्छित न्यायदर्श नमुना म्हणजे सिंपल रँडम मेथड आहे. जनसंख्येतील प्रत्येक एककाला कोणताही पक्षपात न होता न्यायदर्शाच्या अंतर्भूत होण्याची समान संधी देणे. ठीक आहे, आता ही समान संधी जी आहे कोणत्याही प्रकारचं वर्ग, लिंग, वयोगट, ठीक आहे, याचं भेद न करता ते निवडलं जातं. फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये समजा आपल्या 60 स्टुडंट आहे आणि या 60 स्टुडंटमध्ये आपण रँडमली 9 नंबरचा विद्यार्थीला चूज करत आहोत. सो हे काय झाली, सिम्पल पद्धत झाली.
यानंतर बघा बहुस्तरीय पद्धत. आता बहुस्तरीय पद्धतीमध्ये आपण काय बघत असतो? बर, बहुस्तरीय पद्धती अंतर्गत जनसंख्येच्या एका घटकांच्या अंतर्गत जेव्हा दुसरा घटक, दुसऱ्या घटकांच्या अंतर्गत जेव्हा तिसरा घटक, असे अनेक गट तयार होत असतात तेव्हा त्याला बहुस्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धती असे म्हणतात. ठीक. फॉर एक्झाम्पल, जसं महाराष्ट्रात आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यातून आपण 5 जिल्ह्यांची निवड केली आणि 5 जिल्ह्यानंतर 10-10 गावात त्याला विभाजन केलं आणि त्यानंतर आपण पर्टिक्युलर पर्सन पासून काय करीत आहोत, इन्फॉर्मेशन कलेक्ट करीत आहोत. ओके. आता नियमबद्ध म्हणजे सिस्टमॅटिक या पद्धतीत व्यवस्थाबद्ध नमुना निवड पद्धती असं सुद्धा म्हणतात. व्यवस्थाबद्ध नमुना निवड पद्धती सुद्धा याला म्हटलं जातं. या पद्धतीत न्यायदर्शन निवडण्याकरिता सर्व एककांचं क्रम रचना करावी लागते. म्हणजे पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल, 60 स्टुडंट आहे आपल्या क्लासमध्ये आणि पर्टिक्युलर 60 स्टुडंटला आपण 1, 2, 3, 4, 5 असं आपण काय देत आहोत, क्रमांक, म्हणजे क्रमवारी क्रमरचना आपल्याला करावी लागतं. आणि जनसंख्येतील सर्व एककांच्या निष्कर्षानुसार म्हणजे अध्याक्षरानुसार गुणवत्तेनुसार यादी केली जाते. त्यानंतर न्यायदर्शन नमुन्याचा पहिल्या क्रमांक डोळे झाकून निवडला जातो. कसा? तर बस, पहिल्या क्रमांकावर 15 आला तर 15 अंतराने आपण आवश्यक तेवढा नमुना क्रमांक निवडणार. फॉर एक्झाम्पल 15, ठीक आहे. नंतर 30 नंबर, त्यानंतर आपण काय निवडणार, 45, है ना. हाँ. सो अशा प्रकारे 15 आपण काय करणार आहोत, नमुना निवड करणार आहोत नियमबद्ध न्यायदर्श पद्धतीमध्ये. ठीक आहे. आता क्लस्टर बघा. या पद्धतीत गुच्छ म्हणजे समान गुणधर्म अथवा लक्षणे असलेल्या जनसंख्येतील सदस्यांना कोणताही समूह, मग ते वर्ग, मग शाळा, कुटुंब, गाव, ही गुच्छांची उदाहरणे आहे. हे जे गुच्छ आहे त्यामध्ये न्यायदर्शांच्या समूहात गुच्छांची निवड यादृच्छिक पद्धतीने केली जाते. म्हणजे रँडमली जे आहे ते आपण निवड करणार आणि या पद्धतीला समान गुणधर्म असलेल्या व्यक्तींची निवड आपण या क्लस्टर सॅम्पलिंग मेथड अंतर्गत करीत असतो. ओके. सो आता आपण क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करूया. सो पहिला क्वेश्चन आहे, वास्तविक घटनांच्या निरीक्षणाद्वारे जगाला समजून घेणे किंवा जाणून घेणे वास्तविक घटकांच्या आधारे, त्याला आपण तप म्हणणार, बी बुद्धिमत्ता म्हणणार, सी आहे अनुभव, अनुभववाद आहे आणि डी आहे अंतर्ज्ञान. सो वास्तविक घटनांच्या निरीक्षणाद्वारे जगाला समजवून घेणे याला आपण काय म्हणत असतो, तर याला अनुभववाद असं आपण म्हणतो. आता बघा, अनुभववाद हा सिद्धांत आहे की सर्व ज्ञान विविध इंद्रियांपासून आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे अनुभवाने इंद्रिय पाहणं, आपल्याला पाहणं, सेन्सेस, वास घेणं, ठीक आहे, स्पर्श करणं, हे काय आहे, इंद्रियांपासून प्राप्त झालेलं म्हणजे अनुभवानुसार बनलेले आहे. प्रश्न मंजूषा घ्या आणि या सिद्धांताबद्दल जाणून घ्या. अनुभववाद सिद्धांत सांगतो की ज्ञान प्रामुख्याने त्यातून येते, अनुभवातून आपल्याला नॉलेज जे आहे ते येत असतो अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. विज्ञानाच्या तत्वज्ञानात अनुभववाद हा सिद्धांत हा ज्ञानाचा एक सिद्धांत आहे जो वैज्ञानिक ज्ञानाच्या त्या पैलूंवर जोर देतो जो अनुभवाशी जवळचे संबंध आहे. या व्यतिरिक्त आपण बघतो की विशेषतः जाणीवपूर्वक प्रायोगिक मांडणींद्वारे तयार केल्याप्रमाणे विज्ञान पद्धतशीरपणे अनुभवजन्य मांडले जाते. आता बघा, पर्टिक्युलर काही गोष्टी आपण अनुभवातून शिकत असतो, बरोबर आहे. सो इथे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की इंद्रियांपासून प्राप्त झालेल्या अनुभवांवर बनलेले आहे, जसं आपण क्वेश्चनिंग करीत असतो. आणि समजा अकॉर्डिंग टू अवर क्वेश्चन शीट गोष्टी चालल्या असेल तर छान, पण जर समजा कुठे अडकलो तर त्या ठिकाणी आपण पटकन आपला जो एक्सपिरियन्स आहे त्याचा वापर करीत असतो. सो बघा, अनुभव वाद्यांचं काय विश्वास आहे. ए, सामाजिक विज्ञान संशोधनात आपण वैज्ञानिक पद्धत लागू करू नये. बी आहे, सामाजिक क्रियेचा अर्थ समजणे हे समाजशास्त्राचे धैर्य आहे. सी आहे, ज्ञान तथ्य यांचा रूपात ज्ञान इंद्रियांच्या अनुभवाने प्राप्त केले जाते.
आणि डी आहे ब्रिटिश साम्राज्यात केलेले संशोधन पक्षपाती आणि अविश्वसनीय होते. आता नॉलेज इन द फॉर्म ऑफ फॅक्ट्स. आता या ठिकाणी आपण काय बघतो, ज्ञान तथ्याच्या रूपात ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाने प्राप्त केले जावे. डी रिसर्च कंडक्टेड विद इन द ब्रिटिश एम्पायर. चला ठीक आहे, सो इथे बघा अनुभववाद्यांचं काय विश्वास आहे, तर यांचा विश्वास आहे की नॉलेज इन द फॉर्म ऑफ फॅक्ट शुड बी गेन थॉट सेन्सरी एक्सपीरियन्स, म्हणजे ज्ञान तथ्य तथ्यांच्या रूपात ज्ञान इंद्रियांच्या अनुभवाने प्राप्त केले जाते. अशा प्रकारचा विश्वास अनुभववाद्यांना आपल्याला दिसून येतो. अनुभवात तत्वज्ञानात सर्व संकल्पना अनुभवातून उगम पावतात, म्हणजे आपलं जे एक्सपिरियन्स आहे त्यातून घेतलेले आहे. सर्व संकल्पना अनुभवता येणाऱ्या गोष्टींबद्दल आहेत किंवा लागू आहे किंवा सर्व तर्कसंगतपणे स्वीकार्य. विश्वास किंवा प्रस्ताव केवळ अनुभवाद्वारे न्याय किंवा ज्ञान आपल्याला देत असतात. सो अशा प्रकारचं थिअरी आपल्याला कुठे दिसून येते, अनुभववाद यामध्ये दिसून येते. नेक्स्ट आहे परिणाम वाचक, म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज. परिणाम वाचक संशोधनात मोजण्याचे महत्व हे आहे. का बरं, आपल्याला लोक म्हणजे मात्रात्मक परिणाम वाचक म्हणजे ठीक आहे, आपल्याला लोक किंवा प्रकरणामध्ये चांगले फरक स्पष्ट करण्याची अनुमती देते. बी आहे हे एक सुसंगत डिव्हाइस किंवा यार्डस्टिक प्रदान करते. सी आहे हे संकल्पनांमधील संबंधांच्या डिग्रींच्या अचूक अंदाजांना अनुमती देते. आणि डी आहे वरील पैकी सर्व. सो या ठिकाणी योग्य उत्तर आहे डी, वरील पैकी सर्व. का बरं, हे आपल्याला लोक प्रकरणात म्हणजे चांगले फरक जाणून घेण्यात मदत करते. ठीक आहे, सेकंडली आपण बघतो की हे काय आहे, सुसंगत आहे, माहिती आपल्याला प्रदान करीत असते आणि सोबतच संकल्पना म्हणजे डिग्रींचा सूचक अंदाजांना अनुमती आपल्याला देताना दिसून येते. संख्यात्मक संशोधनाचा हेतू हा ज्ञान निर्माण करणे आणि सामाजिक जगाबद्दल समज निर्माण करणे हा आहे. संख्यात्मक संशोधनाचा संप्रेषण संशोधकासह सामाजिक शास्त्रांकडून व्यक्तींचा परिणाम करणाऱ्या घटना आणि घटनांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. समाजशास्त्रात लोकांच्या अभ्यासाची चिंता असते. ठीक, सो संशोधनात मोजमापाबद्दल आपली चिंतेची तीन कारणे लेखकाने मांडलेली आहे. सर्वप्रथम हे आम्हाला प्रकरणे आणि लोकांमधील बारीक फरक दर्शवण्याची अनुमती देते आणि निरीक्षण करते. सो अशा प्रकारे संख्याशास्त्रीय संशोधन आपल्याला दिसून येतं. नंतर आहे परिमाणात्मक सामाजिक संशोधन किंचित कार्यकारण स्थापित केल्याचा दावा करतात. का बरं असं असेल, तर त्यांच्या विश्वासार्हतेच्या चाचण्यांचे निकाल प्रकाशित करण्यास ते अधिक संबंधित आहे. बी आहे प्रयत्नांनी पराकाष्ठा करणे हे एक योग्य लक्षण आहे आणि यावर विश्वास नाही. सी बघा, त्यांनी बदल घडून आणले ते कुठलेही बदल ते विसरतच राहिले. डी आहे त्यांच्याकडे क्रॉस सेक्शनला डिझाईन करण्याची प्रवृत्ती आहे जे केवळ परस्पर संबंध तयार करते. सो या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, की त्यांच्याकडे क्रॉस सेक्शनल डिझाईनचे वापर करण्याची प्रवृत्ती आहे जे केवळ परस्पर संबंध तयार करते. आता प्रायोगिक डिझाईनमध्ये आपल्याला व्हेरिएबल्स दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे चर दिसून येतात आणि या व्हेरिएबल्समधील कार्यकारण कनेक्शन जे आहे ते आपण चाचणीद्वारे काय करीत असतो, अनुमती देत असतो, म्हणजे करीत असतो. कारण यामध्ये एक व्हेरिएबल हा स्वतंत्र असतो आणि दुसरा जे आहे ते अवलंबून असतो. बरोबर आहे, प्रायोगिक अनुसंधानामध्ये आपण बघत असतो, तथापि सामाजिक सर्वेक्षणामध्ये क्रॉस सेक्शनल डिझाईन वापर करतो जिथे अशी हाताळणी जी आहे ते शक्य नसते. कारण त्या ठिकाणी जे काही आपलं इन्फॉर्मेशन आहे ते तसंच मांडावं लागतं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हेरफेर आपण करू शकत नाही किंवा त्यामध्ये घटवणं किंवा त्यामध्ये ॲड करणं अशासारख्या गोष्टी आपल्याला सामाजिक
संशोधनामध्ये दिसून येत नाही. त्या ठिकाणी चरांमधील सहसंबंध अंश निश्चित केले जाऊ शकतात, परंतु कार्यकारण भाव अनुभवित राहतो. आपण त्यामुळे आपले उत्तर जे आहे ते योग्य आहे, ठीक आहे. कारण प्रायोगिक पद्धती अंतर्गत आपण काय बघत असतो, प्रयोग करून बघतो, है ना. दोन व्हेरिएबल्स मध्ये ऍड करणं कमी करणं अशा सारख्या घटना आपल्याला इथे दिसून येतात. पण सामाजिक विज्ञानांमध्ये आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचं जे कनेक्शन आहे किंवा अशा कोणत्याही प्रकारचं व्हेरिएबल्स दिसून येत नाही. सो अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण संभाव्यता पद्धतीचे टाइप्स जाणून घेतलेले आहे. उद्याला आपण या समोरचं पार्ट अध्ययन करणार आहोत. यासोबतच या वर्षीची पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा. थँक्यू सो मच.